नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पालघर जिल्ह्यातील जवहार शहरातील पतंगशहा उपजिल्हा रुग्णालयामध्ये मागील 2 दिवसांपासून एक्सरे सुविधा ही विद्युत पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे बंद पडली होती। याबाबत लोकमतने उपजिल्हा रुग्णालयाची एक्सरे सुविधा बंद या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती। तर या बातमीची दखल घेत वीज वितरण विभागाने वीज पुरवठा तातडीने पूर्ववत केला आणि त्यामुळे शुक्रवारपासून रुग्णालयातील एक्सरे सुविधा नियमितपणे सुरू झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून या रुग्णालयात एक्सरे साठी आलेल्या रुग्णांना सुविधा बंद असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता। ग्रामीण आदिवासी भागातील गरीब रुग्ण खासगी दवाखान्यात पदर मोड करून एक्सरे काढत होते। मात्र या संदर्भात लोकमत मध्ये बातमी प्रसिद्ध होतात या रुग्णालयात एक्सरे सेवा नियमित सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे नागरिकांनी लोकमतचे आभार मानले आहे। दरम्यान एक्सरे सुविधा वेळापत्रकानुसार सुरू झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मारड यांनी दिली आहे।